हॅलो फ्रेंड्स, रँडरूलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कॉटर ब्लाऊजची इथे कटिंग करणार आहोत. नवीन जे बेसिक पासून शिकतात त्यांच्यासाठीचा हाच महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. मेन फॅब्रिक घेतलंय, अस्तर घेतलंय आणि न्यूजपेपर घेतलंय. तर न्यूजपेपर आपण घेतलंय. आता न्यूजपेपरला आपण करायचं काय, या पॉईंटपासून जी आपली हुकपट्टी आपण पेपर पॅटर्न करतोय, हुकपट्टी आयपट्टी या पॉईंटपासून आपल्यांना एक अर्धा इंच आपल्यांना आधीच हुकपट्टी आयपट्टी जिथे आपण लावतो या पॉईंटला अर्धा इंच आपण पुढे मार्जिन घ्यायची आहे. आणि जेवढी उंची तिथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची. उंची आपल्याला तयार हवी आहे ब्लाऊजची 13 इंच, यात आपण एक्स्ट्रा घेऊया 14 इंच एक्स्ट्रा. आता मी जेवढी उंची घेतली आहे त्या पॉईंटला आधीच आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून हुकपट्टी आयपट्टी आपली परफेक्ट इथे लागेल. बरेच वेळेला हुकपट्टी आयपट्टी लावताना जे आहे ते इथे व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे हे महत्वाचं काम आहे. आधी हुकपट्टी आयपट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा इथे घ्यायचं, जेणेकरून ब्लाऊज आपला परफेक्ट होईल. त्यानुसार शोल्डर जे आहे, शोल्डर घ्यायचं आपल्याला 5.5 इंचावरती, मुंडीची उंची 6 इंच. आता तुम्ही म्हणत असाल की जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी व्हिडिओचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे लक्षात येत नाहीये. शोल्डर जे आहे ते पाठीमागच्या गळ्यावर डिपेंड असतं की पाठीमागचा गळा आपण किती घेणार. पाठीमागचा गळा माझा 9 इंच आहे, त्याच्यामुळे शोल्डर जे आहे ते आपण घेतलं इथे 5.5 इंचावरती. मुंडीची उंची 38 साईजचं ब्लाऊज आहे, तर मुंडीची उंची आपण इथे घेतली आहे 6 इंचावरती. चेस्ट आहे 38 इंचचा, तर याचा चौथा पार्ट आधी तर 9.5 आणि यात 2 इंचची मार्जिन. आपण कोटर ब्लाऊजचं पेपर पॅटर्न करतोय. आता हे झाल्यानंतर खाली कमरेचा पार्ट, कमर घेर आहे आपला 32 इंचचा, तर आपण 8 वरती 1 पॉइंट देऊया. इथून पुढे मार्जिन जी आहे ती आपण इथे घेतोय 2 इंचची मार्जिन. इथे तिरकसा पॉइंट मॅच करा. आता बघा, साईड पॉइंट पासून आपण ड्रॉ करून घेतलंय. आता पॉइंट पासून पूर्ण ड्रॉ करून घेतलंय. आता साईड पॉइंट पासून ड्रॉ केल्यानंतर आपण आता एक महत्वाचा मुद्दा आहे जो ब्लाऊज मधला कोटर ब्लाऊज साठीचा. पुढचा आपण कोटर ब्लाऊज इथे कट करतोय, तर पुढे आपल्याला इथे 1 इंचची आपल्याला गोलाई घ्यायची. आणि ते शोल्डर मध्ये बघा, शोल्डर मध्ये पाठा कमी जास्त होऊन जातो, तो एक महत्वाचा मुद्दा. या पॉइंटला तुम्ही अर्धा इंच म्हणणार नाही, मी अर्धा इंचला परत तुम्ही इथे एक लाईन कमी, फक्त जे टेपच्या जे 4 लाईन्स आहेत तिरकशे थोडीशी लाईन एवढं इथे तिरकशे तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणि हा जो पॉइंट आहे आता फ्रंट पार्ट साठीचा लक्षात घ्यायचा आहे. बॅक अँड फ्रंटसाठी इथे आपल्याला शिलाईसाठी एवढा पॉइंट इथे वाढवायचा आहे. आता ही जी गोलाई आहे हा जो फिक्सवाला पॉइंट आहे, आणि या पॉइंटपासून आपण तिरकशी लाईन ड्रॉ करायची. या पद्धतीने तिरकशी आपण लाईन ड्रॉ केली. हा आपला गोलाईवाला पॉइंट फ्रंट पार्ट साठीचा. बॅक पार्ट साठी आपल्याला इथे जायचंय 1.5 इंच पुढे, पण आधी आपण फ्रंट पार्ट पाहूया. बॅक पार्ट आपण डायरेक्टली इथे आपण कापडावरती पाहणार आहोत. तर आता पुढचा जो गळा आहे, आता जिथे मी 1/2 इंच सोडलंय त्या पॉइंट पासून 2.5 इंच जायचंय पुढे. पुढचा जो गळा आहे तो असणार आहे आपला तयार 6 इंचाचा, तर आपण इथे 6 इंचावरती 1 पॉइंट देऊया. इथे पण आपण 2.5 इंच घेरा घेतोय आणि एक इथे बॉक्स बनवायचा आहे. आणि या पॉइंटला 6 इंच आपण गळ्याची उंची घेतली, तर या पॉइंट पासून वरून 1.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. आणि आकार जो येतो आपल्याला या पॉइंट पासून द्यायचा आहे गळ्याचा. आता हे झाल्यानंतर कटर जो टक्स पॉइंट आहे तो आपल्याला 38 साईजसाठी, जेवढी ब्लाऊजची उंची त्याच्यावर हे डिपेंड राहतं, तर इथे आपण 11 इंचावरती कटोरीचा टक्स पॉइंट देतोय, जो तयार होऊन येईल 10 इंचावरती. तर कटोरी आपण घेणार आहोत 6 इंचाची. 1/2 इंच जे सोडलं त्याच्या पुढे मी माप टाकती सगळी. हा 1/2 इंचचा पॉइंट आपल्याला सोडायचा आहे. 6 इंचाची आपली कटोरी असणार आहे, तर इथे आपण 6 वरती 1 पॉइंट देऊया. त्यानंतर 1 इंच आता आपण साईड पट्टीचा जो घेर आहे 1 इंच आपण बाहेर घेतलाय, याच पॉइंट पासून
दीड इंच एक आणि हाफ, दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे आत या पॉइंटला. पूर्ण जो साईड पट्टीचा घेरा असणार आहे तो असणार आहे आपल्याला आपल्याला तो अडीच इंचचा हवा आहे. यानुसार तर इथे आता साईड पट्टी आपण या पॉइंटला सरळ ड्रॉ करायची आहे. आणि एक महत्त्वाचं काम करायचं या पॉइंटला आपल्याला करायचं काय, इथे आपल्याला एक इंच यायचं आहे आत या पॉइंटला आणि याला घ्यायची आपल्याला हलकीशी गोलाई या पद्धतीने. तर आता या पॅटर्नमध्ये आपला साईड पट्टी रेडी आहे, कोटोरी रेडी आहे, योगपट्टी रेडी आहे. फक्त आपल्याला कोटोरी इथे वाढवून घ्यायची, तर आपण याची कटिंग करून घेऊया. तर बघा आता कटिंग करताना मी एक्स्ट्रावाला जो कापड आहे तो कट केला आहे आणि मेन फॅब्रिकमध्ये आपण कापडाची डबल घडी ठेवली होती. तर हे आपण कोटरी ब्लाऊज जे ड्रॉ केले ते आणि हा आपला पाठीमागचा पार्ट. तर ह्या पाठीमागच्या पार्टमध्ये आपल्याला करायचं काय, आता या पॉइंटला जो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला होता या पॉइंटला याला आपल्याला कट करून घ्यायचंय. पाठीमागच्या पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्रा पार्ट नकोय, आपण एक्स्ट्रावाला पार्ट इथे कट करून घेऊ. आता इथे पाठीमागचा आपण गळा इथे आधी ड्रॉ करून घेऊया. अडीच इंचाचा आपला गळ्याचा घेरा, इथून पुढे पाठीमागचा जो गळा आहे तो आपल्याला तयार 9 इंच हवाय. तर या पॉइंटला आपण याला घेऊया 9.5 इंचावरती. खाली जो घेरा असणार आहे तो असणार या पॉइंटला 3.5 इंचावरती. आधी इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया. आणि या पॉइंटला हलकीशी गोलाय, तर पाठीमागचा गळा जो आहे तो आपण इथे कट करून घेऊ. पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी आहे. फक्त आता या पॉइंटला आपण करायचं काय, हा जो आपला मुंड्याची उंचीवाला पार्ट आहे आपण हा इथे समजून घेऊया. तर बघा या पॉइंट पासून आपण 6 इंचाची मुंड्याची उंची आपण घेतली, अर्धा इंचात जाऊया या पॉइंट पासून. तर इथे आपण आधी सरळ लाईन ड्रॉ करूया आणि हा चेस्टचा चौथा पार्ट या पॉइंटला. आता या पॉइंटला आपण करायचं काय, या पॉइंट पासून 1.5 इंच बघा, या पॉइंट पासून आपण घ्यायची 1.5 इंचाची गोलाई पाठीमागच्या पार्टसाठीची. हा आपला गोलाईवाला पार्ट, तर हा पाठीमागचा पार्ट रेडी आहे. आता फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला करायचं काय, हा जो फ्रंट पार्ट आहे योगपट्टी आपली इथे रेडी आहे. त्यानंतर ही जी आपली कटोरी येईल आपल्याला परत दुसऱ्या पेपरावरती वाढवायची, पण त्याआधी इथे जी गोलाई आहे ती आपल्याला फक्त 1 इंचाची हवी, जी की आपण एक्स्ट्रा मी इथे 1.5 इंच कट केली होती तिला आपण 1/2 इंच कट करून घेऊया. या पॉइंटला ही आपली इथे साईड पट्टी रेडी झाली आहे, योगपट्टी आपली इथे रेडी झाली आहे आणि आपण आता कटोरी जी ती आपण दुसऱ्या पेपरावरती वाढवून घेऊया. तर या पॉइंटला आपण न्यूजपेपर घेतलाय आणि हा जो आपला कटोरीचा पार्ट आहे तो आहे तसा आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा. या पॉइंटला मी याला तिरकसता जसा आपण कट केला होता त्यानुसार याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं. अर्धा इंच जो इसका पार्ट आहे त्याला पण घेत आपण याला ड्रॉ केलंय. त्यानंतर हा जो 1 इंच आत घेतलो याला आपण सरळ आत घेऊया. तर आहे तशी मी इथे कटोरी ड्रॉ केली आहे. आता यात आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे. तर आपली कटोरी आहे या पॉइंट पासून 6 इंचाची, तर आपण 3 याचा सेंट्रल पॉइंट घेऊया. 1.5 इंच खाली टक्ससाठी वाढवायचं आहे. त्यानंतर दोघही पॉइंटला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे, तिरकस या पॉइंटला आणि
या पॉइंटला 1.5 इंच वाढवले, त्यानंतर हा जो आपला वरती जो गळ्याचा पार्ट आहे याला आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी वाढवायचा आहे आणि या 1.5 इंचला मॅच करायचं आहे. इथे आपण फक्त या पॉइंट पासून वाढवायचंय आणि आहे तसं आधीच आपण 1/2 इंच वाढवलं, त्याच्यामुळे या पॉइंटला सरळ तिरकस मॅच करायचं आणि खाली तिघही पार्ट आपण जे 1.5 इंच वाढवले त्यांना पण आपल्याला एका रेषेत मॅच करून घ्यायचंय. आता हे झाल्यानंतर इथे जे आपण 1 इंच घेतलं होतं ते 1 इंच आत या पॉइंटला यायचंय आणि याला पण तिरकस आपल्याला इथे मॅच करायचंय. जिथे आपण आडवा टक्स टाकतो हा जो आपण 1.5 इंच घेतला तो 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून या पॉइंटला आपल्याला इथे मॅच करायचंय. तर आपण कटोरी पण या पद्धतीने ड्रॉ केली आहे, याला आपण कट करून घेऊ. इथे बघा आपण सायंताची कटोरी इथे रेडी करून घेतली. तर पेपर पॅटर्न रेडी झाला तर फॅब्रिकवर ठेवून आपण याची कटिंग करूया. तर बघा आपण पाठीमागचा पार्ट घेतलाय, मी आज तर डबल फोल्ड ठेवलाय आणि जो आपण पेपर पॅटर्नमध्ये पाठीमागचा पार्ट इथे कट केला होता याला आपल्याला ठेवायचंय आणि आहे तसं याला आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचंय. पेपर पॅटर्न ठेवायचे, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा घ्यायचं नाही, फक्त आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं. इथे आपण अस्तराची गळ्याची कटिंग करायची, त्याच्यामुळे गळ्याचा आकार देऊन या पॉइंटला आपण याची कटिंग करतो. तर बघा या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ करून घ्यायला येतला, आपण याला कट करून घेऊया. इथे आपण पाठीमागचा पार्ट कट करून घेतलाय. आता पाठीमागचा पार्ट कट झालाय, त्यानंतर जसं आपण आता पेपर पॅटर्न इथे कट केलंय त्या पेपर पॅटर्नला आपल्याला याच्यावरती पूर्णपणे ऍडजस्ट करायचंय आणि डबल कटोरी डबल साईड पट्टी आणि योग पट्टी आपण कुठल्याही प्रकारचे जे एक्स्ट्रा नाही तिथे आपण आहे तसे इथे कट करणार आहोत. तर यात बघा आता आपण आहे तसं मी पेपर पॅटर्न कट केलं त्याला ठेवलं, फक्त वाढवलं कुठला पार्ट याच्यामध्ये ही जी आपली योग पट्टी आहे हिला उंचीत नाही तर साईडला फक्त मी इथे 1/2 इंच इथे एक्स्ट्रा घेतली योगपट्टीचा पार्ट. बाकी कटोरी आहे तशी आपण कुठल्याही प्रकारची न वाढवतो, आपण कटोरी आहे तशी इथे ड्रॉ केली आहे. त्यानंतर साईड पट्टीमध्ये पण कुठल्याही प्रकारचा बदल न करता आहे तसं आपण साईड पट्टी ड्रॉ करून घेतली, याला आपण आता कट करून घेऊया. तर आपण जसा पेपर पॅटर्न कट केला होता तसा अस्तराचा पार्ट कट करून इथे रेडी करून घेतलाय. आता अस्तराचा पार्ट आपला कट झालाय, आता स्लीव्ह आपल्याला कट करायची आहे. इथे मी अस्तराचा कापड घेतलाय, 5 इंचाची आपल्याला स्लीव्ह हवी तर आपण या पद्धतीने हिला 4 कापडामध्ये घडी घालायची. आणि मी बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेते या पॉइंटला. आता बघा स्लीव्हची जी उंची आहे ती आपल्याला 4 इंच हवी आहे, कापड आपण घेतलाय 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 5 इंचावरती. आता बॉटम जो आहे तो आहे 12 इंचाचा, पूर्णतः 6 इंचा आपण निम्मा पार्ट टाकूया आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता हाच पॉइंट आपण काखेत घेऊया 3 इंचावरती या पॉइंटला सरळ इथून मुंड्याची उंची, मुंड्याची जी उंची आहे तिरकशी ती आपण घेऊया या पॉइंटला 8.5 इंच आपल्याला हवी आहे. मार्जिनसाठी 1.5 इंचाचा आपल्याला कापड जो आहे तो जॉईन करायचा आहे. तर या पॉइंटला हलकीशी आपल्याला स्लीव्हची कुलाई घ्यायची. इथून 1.5 इंच आपण कापड जॉईन देणार आहोत तिरकसचा. तर आधी आपण याची कटिंग करून घेऊया, मग कापड कसा जॉईन द्यायचा ते मी तुम्हाला आपण इथे कट करून टाकणार आहोत. तर इथे आपण स्लीव्ह कट केली आहे. स्लीव्ह कट झाल्यानंतर आता हा जो आपला इथे कापड आहे हा आपला कापड जो आहे तो 4 कापडामध्ये याची घडी आहे या पॉइंटला. आपल्याला 1.5 इंचा जॉईन द्यायचा आहे
तर आपल्याला कापड साधारण इथे 2 इंच हवा, तर याच पॉइंटला आपल्याला कापड इथे मी 2 इंचावरती लाईन ड्रॉ करते. मोंढ्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा नको आहे, तर आपण 2 इंच लाईन ड्रॉ केली आणि मी तिरकस हा जो पार्ट आहे आपण तिरकस या पद्धतीने कट करणार आहोत. एक 4 कापडामध्ये आपल्याला कापड हवाय. तर या पद्धतीने आता इथे आपण पूर्ण कटिंग जी ती कम्प्लीट केली. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा. मेन फॅब्रिक ठेवून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊजची पूर्ण इथे पाहूया स्टिचिंग.